आता एक ब्रेकिंग न्यूज पाहूया. जयंत पाटील आणि शरद पवार यांच्यामध्ये बैठक झाली आहे. पुण्यातील मोदी बागेत बैठक पार पडलेली आहे. महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा निर्णय अद्याप झालेला नाही. बीड सातारा या जागेबाबत चर्चा झाली, तर बीड सातारा उमेदवारीवरून हालचाली देखील सुरू आहेत अशी माहिती मिळते. बीडसाठी डॉक्टर नरेंद्र काळे यांचं नाव चर्चेत आहे. नरेंद्र काळे, संदीप क्षीरसागर बैठकीला उपस्थित होते. बीड सातारा जागेबाबत देखील चर्चा झाली आहे. काही ठिकाणच्या मतदारसंघात अद्यापही पेच आहे. मतदारसंघात उमेदवारांची स्पर्धा लागली, मात्र कोणाची वर्णी लागणार हे स्पष्ट होत नाही. मात्र त्याच पार्श्वभूमीवर आगामी काळातल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जयंत पाटील आणि शरद पवार यांची ही महत्वाची बैठक झाली. बीडसाठी डॉक्टर नरेंद्र काळे यांचं नाव हे चर्चेत आहे. सातारा आणि बीड लोकसभा मतदारसंघातील काही प्रमुख कार्यकर्त्यांना बोलवण्यात आलेलं होतं त्यांची मतं विचारात घेण्यासाठी. यापेक्षाही आणखीन बरेच कार्यकर्ते बोलवणं आवश्यक होतं, पण वेळेअभावी आम्ही सर्वांना बोलू शकलो नाही. पण साधारण उमेदवार कोण असावा या दोन्ही मतदारसंघात चाचपणी करण्याचा प्रयत्न पवार साहेबांनी स्वतः बसून केला. कोणता टेंटेटिव्ह उमेदवार कोण असणार आहे? नरेंद्र काळेंचं बीडला नाव येतंय, ते नाव जाहीर झाल्यावरच कळेल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.